नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजच्या बातमीपत्रात मी सुप्रिया सरनाईक आपले स्वागत करते. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या उद्योगांच्या विरोधात आज युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातून गुजरातमध्ये जाणाऱ्या उद्योगांच्या विरोधात आज महालिंग हेगडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. मोदी तेरे राज में कटोरा आया हाथ में, गुजरात तुपाशी महाराष्ट्र उपाशी, शिंदे फडणवीस सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. नुकताच टाटा एअरबस प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी गुजरातला हलवला. या ठिकाणी बेरोजगाराची वाताहत झाली असल्यानं तरुण युवकांना या ठिकाणी रोजगार नाहीत आणि महाराष्ट्र हे सरकार आपले नवनवीन प्रोजेक्ट सगळे गुजरातला हलवण्यात येत आहे. हे ईडी सरकार आहे, हे ईडी सरकार आहे. ईडी सरकारनं यांना बक्षीस म्हणून महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगार करण्याची एक सुपारी घेतलेली असं दिसतं आहे. मोठ्या प्रमाणातले नवनवीन येणारे उद्योग सगळे गुजरातला हलवले जात आहेत. या गुजरातल्या हलवल्यामुळे इथं रोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले. या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलातर्फे या ईडी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि आम्ही महाराष्ट्रावर या घटनेचा तीव्र निषेध करतो.